काय काम चाललेलं आहे वनराई बांधारा? काय फायदा आहे वनराई बांधाऱ्याचा? वनराई बांधाऱ्याचा फायदा असा आहे की पाणी तुंबल्यामुळे ते पाणी जमिनीत जिरतं, बरोबर पाण्याची पातळी वाढते, गुराढोरांना उन्हाळ्यापर्यंत पाणी पुरतं, आणखी ते शेतीच्या उपयोगासाठी या बांधाऱ्याचा उपयोग होतो, माती वाहून न जाता बांधाऱ्यामध्ये अटकते, हेच माती आपण शेतात वापरतो। मित्र हो, या ठिकाणी पिंपराणी या गावी आपण आलेलो आहोत आणि इथं कृषी विभाग आणि गावकऱ्यांनी श्रमदानाच्या सहभागातून श्रमदानाने वनराई बंधारा इथं साकारतो आहे आणि पाण्याचं महत्त्व रविदादांनी आता सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारे सर्व गावकरी इथं आलेले आहेत, कृषी विभागाचे कर्मचारी आलेले आहेत आणि वनराई बंधारा इथं तयार केला जातो आहे। हा वनराई बंधारा पूर्ण झाल्यानंतर इथं भरपूर पाणी साठणार आहे। बघा आताच एवढं पाणी साठलेलं आहे मित्रांनो इथं। तर गोण्या भरण्यासाठी गावकरी इथं हे वेस्टेज माती इथून भरत आहे, ह्या गोण्या भरून आणि वनराई बंधारा तयार केला जातो आहे। अशा पद्धतीने हे सुंदर असं छान काम चाललेलं आहे वनराई बंधारा तयार करण्यासाठी, ह्या गोण्या भरल्या जात आहे। या सिमेंटच्या खाली गोण्या वनराई बंधारा तयार करण्यासाठी आणलेल्या आहेत, याच्या खाली गोण्यांचा वापर करून घेतला जात आहे। या ठिकाणी गोण्या आणि गोण्यांच्या दोन लाईनीमध्ये माती अशा पद्धतीने हा वनराई बंधारा बनविण्यात येत आहे आणि मातीची फिटिंग अतिशय उत्कृष्ट बसते। आता ही गोणी ठेवली जात आहे। महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने हे वनराई बंधाऱ्याचं काम केलं जात आहे।